स्वराज्य पक्षाचे प्रमुख आणि माजी खासदार छत्रपती संभाजी राजे माझ्याबरोबर आहेत। महाराज मला तुम्ही सांगा, तुम्ही आज धाराशिव जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहात, दौऱ्यात काय करत आहात? स्वराज्य संघटना ही स्थापन झाल्यापासून अनेक जिल्ह्यात आम्ही जात आहोत। गाव तिथं शाखा स्वराज्याची आणि घरोघरी स्वराज्य हा संकल्प घेऊन आम्ही पूर्ण महाराष्ट्र पिंजून काढत आहे। माझ्या अंदाजाने 500 शाखाचं उद्घाटन झालेलं आहे आणि 2000 शाखेचे उद्घाटन मी स्वतः असणार आहे। त्यानंतर बाकी शाखा मी परस्पर देऊ, पण या शाखेच्या उद्घाटनाच्या माध्यमातून ताकद तर वाढवायचीच आहे स्वराज्याची, पण त्याचबरोबर आपल्या रयतेचे प्रश्न काय ते प्रश्न समजून घेण्यासाठी माझा दौरा आहे। अनेक जिल्ह्याचे वेगवेगळे प्रश्न असतात। आज धाराशिवचे जर तुम्ही प्रश्न पाहिले तर तो पाण्याचा मोठा प्रश्न आहे, म्हणजे ज्याच्यासाठी मला वाटतं की तुमच्या उजनी धरणातून 21 TMC पाणी देणार होते ते पाणी झालं नाही, पण लँड अक्वायर झालेले कॅनल्स तयार झालेत, मग पाणी का आलं नाही, त्याला कारण काय काय आहेत? त्याच्यासाठी आवाज का उठवत नाही तिथे स्थानिक नेते मंडळी? तिथं तुमचा लाईकचा प्रश्न आहे, लाईकचा नुसतं धाराशिवचं नाही, लाईकचा प्रश्न पूर्ण राज्याचा आहे। आज बाकीच्या राज्यात 24 तास पाणी मिळते शेतकऱ्यांना, मग महाराष्ट्र सगळ्यात प्रगतशील राज्य आपण म्हणतो, मग आपल्या आपल्या लोकांनुसार रात्रीच का लाईट? रात्री लाईट म्हणजे भीतीच हे धोका येतो, भीतीच वाटते ना। 50 पेक्षा अधिक शाखांचं उद्घाटन होत आहे, निवडणुकीची बांधणी किंवा तयारी म्हणता येईल, तुम्ही कसंही घेऊ शकता ते। 2024 मध्ये मी मनात तसं ठरवलं नव्हतं, पण हा जो उत्साह लोकांचा पाहिला, लोकांच्या फार मोठ्या आशा आणि अपेक्षा आहेत, मग ही सामाजिक संघटना ठेवून काय उपयोग होणार नाही, तर ती राजकीय संघटना करावी लागेल। 2024 मध्ये स्वराज्याचे उमेदवार इथं कुठल्याही परिस्थितीत येणार, स्वराज्याची ताकद वाढून या 2024 मध्ये तुम्हाला एक वेगळं स्वरूप निश्चित दिसेल। कुठल्या पक्षाबरोबर जाण्याचा काय किंवा आघाडी युतीबरोबर जाण्याचा काय विचार आहे स्वराज्याचा? जे आमचे समविचारी असतील आणि आमच्या जो स्वराज्याचा अजेंडा आहे तो खऱ्या ते शिवाजी महाराज शाहू महाराजांचाच जो अजेंडा आहे ते आपलं स्वराज्य सुराज्य व्हावं, त्या अजेंड्याच्या मध्ये जर कोण समविचारी येत असतील तर आमचं त्यांनी स्वागत आहे। समविचारी म्हणजे महाविकास आघाडी असंच म्हणता येईल, कारण तुम्ही सुद्धा पुरोगामी विचार फुले शाहू आंबेडकरांचा सांगताय, त्यांच्याकडून काही निमंत्रण आलं तर तुम्ही जाणार का किंवा काही बोलणी सुरू आहे? नाही, बोलणी काही सुरू नाही। पहिलं एकच आहे की आमच्या स्वराज्याची ताकद पूर्ण राज्यात वाढवण्यासाठी आम्ही पूर्ण महाराष्ट्रात पिंजून काढत आहे। समविचारी कोण आहेत काय नाही आहेत हा मोठा प्रश्न निर्माण झालेला आहे, समविचारी हा एकच आहे की जो रयतेचं न्याय देऊ शकतो, जे खऱ्या त्यांनी शिवाजी महाराज शाहू महाराजांचा विचार घेऊन ह्या पुढे जाऊ शकतो, अशा समविचारीशी आम्ही ओपनच आहोत, म्हणजे प्री मॅच्युअर आहे त्याच्यावर बोलणे, पण आम्ही ओपन आहोत हे निश्चित आहे। भूम परंडा मतदारसंघामध्ये तुम्ही आता 50 पेक्षा अधिक शाखांचं उद्घाटन होत आहे, तिथून निवडणूक लढवण्याचा विचार आहे? हा प्रश्न सगळ्या जिल्ह्यातनं मला होत आहे, याचा अर्थ असा आहे की लोकांनी स्वीकारले मी सगळीकडे जाऊ तिथे मी उभा राहू इलेक्शनला। कोल्हापूरच्या लोकांनी सुद्धा मला पूर्वी काय जे झालं असेल, पण आता कोल्हापूरचे लोक सुद्धा म्हणतात, पण प्रामुख्याने मला आनंद आहे की पूर्ण राज्यातले परवा नाशिकला कार्यक्रम, नाशिकच्या लोकांनी प्रश्न विचारला, आज इथं पत्रकार मला प्रश्न विचारत, म्हणजे याचा अर्थ आहे की लोकांना फार मोठ्या आशा आहेत, मोठ्या अपेक्षा आहेत, ह्या धाराशिवचा विकास व्हायचा आहे। धाराशिवचं नाव हे जिल्ह्यात नाही, म्हणजे किंवा नुसतं राज्यात नाही तर देशात जात आहे, नुसतं नाव जर बदल उस्मानाबादवानं धाराशिव केलं म्हणजे विकास होत नाही, तो चांगली बाब केली ते स्वागत आहे, पण धाराशिवचा खऱ्या अर्थाने तो विकास व्हायचा आहे। धाराशिवच्या माध्यमातून अनेक गोष्टी तुम्ही सामान्य माणसाचे कसे प्रश्न सोडू शकता? प्रामुख्यानं तुम्ही आरोग्याच्या प्रश्नावर तुमच्याकडे जास्त तक्रार तुम्ही काय परिस्थिती आहे आरोग्याच्या? मी भूममधलं जे ग्रामीण आरोग्य केंद्र आहे मी तिथे भेट देणार आहे, अनेक लोकांनी मला तक्रारी केल्या की तिथं आता उदाहरण त्यांनी सांगितलं की 2 ॲम्ब्युलन्स आहेत, ड्रायव्हर एकच आहे, तो सुद्धा परांडेमध्ये येतो, म्हणजे ना ऍक्च्युली 2 शिफ्टमध्ये ड्रायव्हर असतात, ते ड्रायव्हर सुद्धा नाही आहेत। दुसरा विषय तिथं तुमचं ICU युनिटचं बरेच तक्रारी होत्या, किंवा आणि बरेच गोष्टीचे मला सांगितलं, तिथं स्वच्छता नाही आहे, म्हणजे ज्या पद्धतीने खऱ्या अर्थाने ह्या भागाचे आरोग्यमंत्री आहेत, आमदार हे आरोग्यमंत्री आहेत, तर तिथं खऱ्या अर्थाने स्टेट ऑफ आर्ट हे आरोग्य केंद्र पाहिजे, जेणेकरून महाराष्ट्र त्याचं दिशा घेईल, महाराष्ट्र त्याचा आदर्श घेईल, पण तसं काही आदर्शवत हे ग्रामीण रुग्णालय दिसत नाही, म्हणजे जो भागातला आमदार असून तो आरोग्यमंत्री असेल तर पहिला आपल्या भागाचं आरोग्य केंद्र टॉप नंबर 1 पाहिजे महाराष्ट्र, आणि मग ते बाकीचे आदर्श दुसऱ्या जिल्ह्यातील घेऊ शकत, पण ते काय तसं दिसत नाही असं मला प्रांजपाने। लोकांनी ज्या तुम्हाला आरोग्याच्या विषयी पर्टिक्युलर तर तुम्ही मंत्र्यांपर्यंत पोहोचवणार काय करायचं तुम्ही सांगा पोहोचवायला,
मी कशा जाऊ त्यांच्याकडे, आता तुम्हीच पोहोचवणार ना, म्हणूनच मी एवढा वेळ द्यायला लागलो तुम्हाला, आणि मी स्वतः तिथं भेट देणार आहे, ते त्यांना समजेलच. संभाजीराजे उगाच काही जाणार नाही ना भेट द्यायला, काहीतरी कंप आज मला सकाळी तक्रारी आल्या म्हणून मी जाणार आहे. मला असं वाटतं की ह्या मिनिटाला 2024 ही खऱ्या अर्थाने आमचं एकच पहिलं टार्गेट आहे. स्वराज्य स्थानिक संस्थेचे इलेक्शनमध्ये पडेल की नाही पडेल हे प्रश्नचिन्ह आहे, पण 2024 तुमचे इलेक्शन जे लागतील त्याला आम्ही असणार. 2024 निवडणुकामध्ये निवडणुकीच्या रिंगणात असणार आहे आणि त्यासाठी समविचार पक्षाबरोबर जाण्याचा विचार आहे अशी घोषणा छत्रपती संभाजीराजे यांनी केली आहे. छत्रपती संभाजी महाराज. लाल मातीतली कुस्ती म्हणजे 24